वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, BSF म्हणजे सीमा सुरक्षा बल येथे भरती जाहीर झालेली आहे। ही भरती हेड कॉन्स्टेबल पदांसाठी आहे। शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण तुम्ही असलं पाहिजे, तसंच 12वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी देखील इथे पदं जाहीर झालेले आहेत। वेतन आहे 25,500 ते 81,100 रुपये आणि अर्ज आजपासून सुरू झालेले आहे। ऑनलाईन अर्ज करायचा आहे, सरकारी नोकरी आहे, त्यामुळे सगळ्यांनी यासाठी प्रयत्न करायचाच आहे। तर ह्याविषयीचं नोटिफिकेशन आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा। तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चला तर मग आजची जाहिरात कव्हर करू। विद्यार्थी मित्रांनो, डिरेक्टरेट जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी डिरेक्टरेट यांच्याकडनं हे नोटिफिकेशन आलेलं आहे। ॲडव्हर्टाइजमेंट फॉर रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर रेडिओ मेकॅनिक इन BSF कम्युनिकेशन सेटअप फॉर द इयर 2023। BSFचं कम्युनिकेशन सेटअप आहे, त्या ठिकाणी रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक या पदासाठी जागा निघालेल्या आहेत। कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन ॲट https://rect.psf.gov.in ह्या वेबसाईटला भेट द्यायची आणि ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। नो अदर मोड इज अलाउड फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन, दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने तुम्ही अप्लाय करायचं नाही, फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचं आहे। बॉर्डर सिक्युरिटी फोर्स स्ट्राइव्स टू हॅव अ वर्क फोर्स विच रिफ्लेक्ट्स जनरल बॅलन्स अँड विमेन कॅन्डिडेट्स आर एनकरेज टू अप्लाय। तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स विमेन आणि मेन यांच्यामध्ये जेंडर बॅलन्स रहावा यासाठी मुलींनासुद्धा त्यांनी अप्लाय करण्यासाठी एनकरेज केलेलं आहे, त्यामुळे मुलींनी देखील या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे। ओपनिंग डेट आहे 22/4/2023 आणि क्लोजिंग डेट आहे 12/5/2023। तर लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करायचा आहे, कारण जेव्हा आपण शेवटच्या तारखेची वाट बघत बसतो तेव्हा वेबसाईटवर हेवी लोड येतं आणि आपला जो ऑनलाईन फॉर्म आहे तो अपलोड होत नाही। त्यामुळे तुम्हाला जर ह्या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करा, कारण आज ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत। ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल अँड इंटरेस्टेड मेल अँड फिमेल इंडियन सिटिझन्स फॉर द पोस्ट ऑफ हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर। ही पोस्ट आहे हेड कॉन्स्टेबल, रेडिओ ऑपरेटरचं काम तुम्हाला तिथे करावं लागणार आहे, अँड हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक, रेडिओ मेकॅनिकचं काम करावं लागणार आहे इन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कम्युनिकेशन सेटअप। ऑल द वॅकन्सीज आर ओपन फॉर फिमेल ॲज वेल ॲज मेल कॅन्डिडेट्स, सगळ्या वॅकन्सीज ह्या मेल आणि फिमेल दोघांसाठी देखील ओपन आहेत, मुलं आणि मुली दोघांसाठी ओपन आहेत। द पोस्ट आर टेम्पररी बट लाईकली टू बिकम परमनंट, आता ह्या ज्या पोस्ट आहेत त्या टेम्पररी आहेत पण त्या परमनंट होणार आहेत। BSF रिझर्व द राईट टू कॅन्सल ऑर पोस्टपोन द रिक्रुटमेंट ॲट एनी स्टेज विदाऊट असायनिंग एनी रिझन। BSF आपले राईट्स जे आहेत त्यांचे जे हक्क आहेत ते अबाधित ठेवत आहेत ह्या ॲडव्हर्टाईजच्या संबंधात, किंवा ही ॲडव्हर्टाईज ते थांबवू शकतात किंवा डेट चेंज करू शकतात, ह्यांचे राईट्स त्यांच्या हातात त्यांनी रिझर्व ठेवलेले आहेत। वॅकन्सीज नोटिफाईड फॉर मेल अँड फिमेल कॅन्डिडेट्स, वॅकन्सीज आहेत HCRO म्हणजे रेडिओ ऑफिसर 217 जागा आहेत आणि SCRM रेडिओ मेकॅनिक 30 जागा आहेत। कॅटेगरी वाईज वॅकन्सीज आर अवेलेबल इन BSF वेबसाईट, इथे BSF वेबसाईटवरती कॅटेगरीज दिलेल्या आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटच्या नियमानुसार कॅटेगरी वाईज डिस्क्रिप्शन जे झालेलं आहे ते तिथे दिलं आहे। कॅटेगरीसाठी सुद्धा जागा अवेलेबल आहेत। द नंबर ऑफ वॅकन्सीज गिवन आर टेंटेटिव्ह, इथे ज्या वॅकन्सीज दिलेल्या आहेत त्या तात्पुरत्या स्वरूपात नंबर्स जे आहेत ते तात्पुरते आहेत, ते कमी किंवा इट मे इन्क्रीज ऑर डिक्रीज ॲट एनी टाईम स्टेज ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस
ड्यू टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन्स, तर ह्या जागा वाढू शकतात किंवा कमी देखील होऊ शकतात. पे स्केल आहे पे मॅट्रिक्स लेवल 4, 25,500 ते 81,100 ॲज पर 7 CPC. 7व्या वेतन आयोगाप्रमाणे तुम्हाला 25,500 ते 81,100 या दरम्यान पेमेंट मिळणार आहे अँड अदर अलाउन्सेस ॲज ॲडमिसिबल टू सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज फ्रॉम टाईम टू टाईम. सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे अलाउन्सेस असतात ते सगळे तुम्हाला मिळणार आहेत. एज लिमिट आहे 18 ते 25 वर्ष. 12 मे 2023ला तुमचं वय हे 18 ते 25 वर्षादरम्यान असलं पाहिजे. रिलॅक्सेशन इन एज फॉर SC ST OBC कॅटेगरी अँड अदर स्पेशल कॅटेगरीज ऑफ पर्सनल इन अकॉर्डन्स विथ द गव्हर्नमेंट ऑर्डर्स. शासनाच्या नियमाप्रमाणे SC ST आणि OBC कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन हेड कॉन्स्टेबल, रेडिओ ऑफिसर, रेडिओ मेकॅनिक. शिक्षण तुमचं झालेलं असलं पाहिजे 12वी सायन्स, 10+2 पॅटर्नप्रमाणे 12वी झालेलं असलं पाहिजे, म्हणजे 10वी आणि 2 वर्षात 12वी, 11वी 12वी विथ ॲग्रिगेट 60% मार्क्स. तुमचं 12वीला तुम्हाला 60% मार्क असले पाहिजे आणि विषय तुमचे असले पाहिजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. हे 3 विषय तुमचे शिकलेले असले पाहिजे, सायन्सला घेतलेले असले पाहिजे तुम्ही हे विषय, तर तुम्हाला 60% मार्क असले पाहिजेत. मॅट्रिक्युलेशन विथ 2 इयर्स इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. 12वी झालेलं असलं पाहिजे किंवा 10वी आणि ITI. तर ITIचं तुम्हाला रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिकसाठी जागा आहे, तर ITIमध्ये तुमचं कुठलं मेकॅनिकल वगैरे झालेलं असलं पाहिजे. इन दिस रिगार्ड सी ॲडव्हर्टाइजमेंट नोटीस. तर तुम्ही हे जर एलिजिबल असाल तर अप्लाय करा. हाऊ टू अप्लाय, द ॲप्लिकेशन मस्ट बी सबमिटेड इन ऑनलाईन मोड ओनली थ्रू BSF वेबसाईट. BSFच्या वेबसाईटला भेट द्यायचं आहे. थ्रू लिंक ॲज ही जी वेबसाईट इथे दिलेली आहे ती कॉपी पेस्ट करून घ्यायची. तुम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मी प्रोव्हाइड करणार आहे, ती तुम्ही कॉपी करायची आणि पेस्ट करायची क्रोममध्ये, गुगल क्रोमच्या पेजवर जाऊन. थ्रू लिंक ॲज कॅन्डिडेट्स लॉग इन रजिस्ट्रेशन, तिथे त्या लिंकच्या थ्रू तुम्ही लॉग इन करायचं आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे. कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय फ्रॉम 22 एप्रिल 2023, 22 एप्रिल 2023 पासनं अर्ज सुरू होणार आहेत. तर आज सुरू झालेले आहेत, त्यामुळे मी आज हे ॲड तुम्हाला सेंड करते आहे. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू चेक दर इलिजिबिलिटी बिफोर फिलिंग अप द फॉर्म ॲज पर इलिजिबिलिटी क्रायटेरिया मेन्शन इन द ॲडव्हर्टाइजमेंट नोटीस ऑन BSF वेबसाईट्स. BSFच्या वेबसाईटवर सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट नोटीस तुम्हाला दिसणार आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला इथे मी सांगितलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही जर त्यासाठी इलिजिबल असाल तर तुम्ही अप्लाय करा. Note 1, ॲडव्हर्टाइजमेंट नोटीस अँड डिटेल्स रिलेटिंग टू व्हॅकन्सीज इन द व्हॅरियस कॅटेगरीज, पे अँड अलाउन्सेस, एज लिमिट, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, अदर रेलेवंट इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू दिस रिक्रुटमेंट विल बी अवेलेबल ऑन BSF वेबसाईट. तर या ॲडव्हर्टाईजच्या संबंधात आपण इथे ही शॉर्ट नोटीस वाचलेली आहे. जर तुम्हाला डिटेल नोटीस हवी असेल तर तुम्ही या वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि तिथे तुम्हाला डिटेल नोटीस मिळणार असं त्यांनी या सूचनेत सांगितलेलं आहे. Note 2, कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू केअरफुली गो थ्रू द इन्स्ट्रक्शन्स कंटेंट इन द डिटेल्ड ॲडव्हर्टाइजमेंट अपलोडेड ऑन BSF वेबसाईट बिफोर फिलिंग अप द ॲप्लिकेशन फॉर्म. तर तुम्हाला त्यांनी सांगितले, ॲडवाईस दिला आहे की तुम्ही केअरफुली सगळ्या इन्स्ट्रक्शन्स वाचायच्या आहेत वेबसाईटवरती जाऊन आणि त्यानंतर फॉर्म भरायला घ्यायचा आहे. इनकरेक्ट ऑर इनकम्प्लीट ॲप्लिकेशन्स फॉर्म्स विल बी समरीली रिजेक्टेड असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी तुम्ही ह्यासाठी अर्ज करायचा आहे, कारण गव्हर्नमेंट जॉब आहे. निवड प्रक्रिया ही जी होणार आहे त्यामध्ये लेखी चाचणी होईल, वैद्यकीय चाचणी होईल आणि दस्तऐवज पडताळणी, म्हणजे रिटर्न टेस्ट होणार आहे, नंतर मेडिकल टेस्ट होईल आणि नंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतील. शारीरिक पात्रता आहे, पुरुषांसाठी उंची 168 सेंटीमीटर पाहिजे आणि छाती 80 ते 85 सेंटीमीटर सांगितलेली आहे. महिलांसाठी उंची आहे 157 सेंटीमीटर. तर ह्या 2 क्रायटेरियाज सांगितलेल्या आहेत. तर सगळ्यांनी ह्या जॉबसाठी प्रयत्न करायचा आहे, वेबसाईटला भेट द्यायची आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे
आणि त्यानंतर फॉर्म फिल करायचा आहे, सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर सगळ्यांनी यासाठी प्रयत्न करा, कारण गव्हर्नमेंट जॉब आहे, गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे पेमेंट मिळणार आहे आणि गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे अलाउन्सेससुद्धा मिळणार आहेत. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. बघा, प्रयत्न करताना चुका तर होतातच, परंतु चुकांमधून आपल्याला अनुभव मिळतो आणि अनुभवातूनच आपल्याला यश मिळतं. त्यामुळे सगळ्यांनी यासाठी प्रयत्न करा. तुम्हा सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.